जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनर्स पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सामान्य ज्ञान या विषयाचे काही निवडक प्रश्न घेऊन आलेलो आहोत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार विचारले जातात आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये हेच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न पाठांतर करून ठेवा जेणेकरून जर यापैकी प्रश्न आला तर पोलीस भरतीच्या परीक्षेत तुमचा एकही मार्क चुकता कामा नये तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या सुद्धा प्रेस करा तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा दोन हजार वीस खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला सुरू झाला अशा प्रकारचा प्रश्न आहे तर मित्रांनो सूरजकुंड मेळावा दोन हजार वीस जो आहे तो हरियाणा या राज्यामध्ये सुरू झालेला आहे कोणत्या हरियाणा पुढचा प्रश्न आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कार माझे जुळती सॉरी कर माझे जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर मित्रांनो या ठिकाणी मराठीचा प्रश्न आलेला आहे बघा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती याचं योग्य उत्तर आहे जेथे आणि तेथे काय जेथे आणि तेथे चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमणविरोधी कापड तयार केले आहे तर मित्रांनो रुग्णालयाल रुग्णालयातील जे संक्रमण आहे ते रोखण्यासाठी आय आय टी दिल्ली या संस्थेने कापड तयार केलं आहे कोणत्या आय आय टी दिल्ली त्यानंतरचा प्रश्न बघूया भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले आहे तर भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ हे रशिया या देशात उभारण्यात आले आहे कोणत्या रशियामध्ये पुढील प्रश्न आहे ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली तर ज्या ग्रामसभा असतात त्या ग्रामसभांना एकोणवीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत अधिनियम कायदा यानुसार देण्यात आली कोणता ग्रामपंचायत कायदा एकोणवीसशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न बघूया अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो अणुशक्ती आयोगाची स्थापना जी आहे ती एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला झालेली आहे था कधी एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला त्यानंतरचा प्रश्न आहे बर्फ हा उष्णतेचा रिकामी जागा आहे तर मित्रांनो बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक हो आहे कारण का बर्फ हा उष्णता वाहून नेत नाही पुढचा प्रश्न आहे हाडांमध्ये रिकामी जागा हा तंतुमय घटक असतो आता या ठिकाणी कोणता असतो तर हाडांमध्ये कोल्याजन हा तंतुमय घटक असतो कोणता कोल्याजन पर्याय क्रमांक सी कोल्याजन हा तंतुमय घटक असतो पुढचा प्रश्न बघूया दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता तर सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट विचारलेला आहे तर दिलीप कुमार यांचा किल्ला हा शेवटचा चित्रपट आहे कोणता किल्ला त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक साक्षरता दिन आठ सप्टेंबरला साजरा केला जातो कधी आठ सप्टेंबर पुढील प्रश्न बघूया माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली तर माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात एक एप्रिल दोन हजार सोळाला झालेली आहे कधी एक एप्रिल दोन हजार सोळा पुढचा प्रश्न पहा आहे जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक हिंदी दिवस जो आहे हा दहा जानेवारीला साजरा केला जातो कधी दहा जानेवारीला आणि भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस कधी के साजरा केला जातो ला, आए, 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 तर तो चौदा सप्टेंबरला साजरा केला जातो कधी चौदा सप्टेंबरला त्यामुळे लक्षात असू द्या जागतिक आणि राष्ट्रीय ओके पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरस हा रिकामी जागा वि प्रकारचा विषाणू आहे आता कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे तर मित्रांनो नो कोरोना व्हायरस हा आर एन ए ये या प्रकारचा विषाणू आहे कोणत्या आर एन ए ये। पुढील प्रश्न बघूया राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले तर राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा सॉरी पहिले अध्यक्ष म्हणून सुरेंद्र चंद्र शर्मा सुरेशचंद्र शर्मा यांना नियुक्ती करण्यात आले कोणाला सुरेशचंद्र शर्मा त्या प्रश्न आहे चीनबाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली म्हणजे चीन या देशाव्यतिरिक्त कोरोना व्हायरसमुळे पहिल्यांदा मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीची नोंद कोणत्या देशात झालेली आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे फिलिपाईन्स कोणत्या फिलिपाईन्स या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची परीक्षा देणार असाल तर परीक्षेपूर्वी रिव्हिजन करण्यासाठी तुमच्यासाठी एक खास पुस्तक आहे पोलीस भरती आठशे बारा प्रश्नसंच या पुस्तकात पंचवीस हजार पंचवीसपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे या पुस्तकाचे तुम्हाला भाग एक व भाग दोन दोन्ही मिळून जातील यामध्ये भरपूर प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे संपूर्णतः नवीन बदल त्या पॅटर्ननुसार असलेलं अतिशय छान आणि एकमेव पुस्तक आहे आणि एकदम लेटेस्ट आवृत्ती आहे मित्रांनो यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रश्नांचे अचूक स्पष्टीकरण यामध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो याच पुस्तकातून यापूर्वीच्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जसेच्या तसे प्रश्न आले होते त्यामुळे तुम्ही या पुस्तकातून एकदा नक्की रिव्हिजन करा या पुस्तकाची किंमत फक्त पाचशे नव्वद रुपये आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलवर मिळून जाईल आणि त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे तर मित्रांनो जगात सर्वात जास्त कोणत्या प्रजातीची आहे तर सर्वात जास्त आहेत कीटक काय आहेत कीटक पुढील प्रश्न बघूया जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते तर जगातील संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे म्हणजे सोलर सिस्टमवर ठीक आहे मग सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते तर कोणते आहे कोचीन काय कोचीन पुढचं आहे कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे तर कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून डब्ल्यू एच ओ कोणी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केले आहे त्यानंतरच आहे राज्य राखीव पोलिस बलाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली किंवा कोणत्या साली झालेली आहे तर मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला झालेली आहे कधी एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली नो तर मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली कोठे ढाका बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर क्योटो करार हा रिकामी जागाशी संबंधित आहे तर क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो क्योटो करार हा पर्यावरणाशी संबंधित आहे कशाशी पर्यावरणाशी त्या पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब मालवेअर अथवा वायरस नाही तर खालीलपैकी कोणती बाब मालवेअर अथवा वायरस नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार कीबोर्ड कोणता कीबोर्ड हा संगणकाशी संबंधित आहे मालवेअर किंवा वायरस नाही तर कोणता आहे कीबोर्ड हा मालवेअर किंवा वायरस नाही तो काय आहे तर एक इनपुट डिव्हाइस आहे चला पुढचा आहे युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे तर युनिसेफ जे आहे युनिसेफ कोणाच्या संबंधात कार्य करते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील बालके यांच्याशी संबंधित आहे कोणाशी बालके त्यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकोणऐंशीमध्ये सॉरी अठराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर मित्रांनो अठराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रां प्रांतातील पहिले वृत्तपत्र आहे बॉम्बे हेराल्ड कोणते बॉम्बे हेराल्ड